नमस्कार, आज मी आपल्याला ऑनलाईन क्लासेस कसे प्रभावीपणे घेता येतील या संदर्भातल्या काही टिप्स देणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या देशामध्ये लॉकडाऊन चालू असल्यामुळे खूप जणांनी ऑनलाईन क्लासेस घेण्याचं उपक्रम सुरू केलेला आहे. तर हे क्लासेस घेताना कोणती काळजी घ्यावी याच्या संदर्भातली माहिती थोडक्यात मी आज या पॉवर पॉइंट मधून सांगणार आहे. तर ऑनलाईन क्लासेस म्हणजे काय? थोडक्यात ऑनलाईन क्लासेस म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून होणारी एक आंतरक्रिया. या ऑनलाईन क्लासेससाठी आवश्यकता असते ती शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि संगणकाची. आता या ठिकाणी स्मार्टफोनला सुद्धा आपण संगणक असे म्हणू शकतो. याशिवाय एखाद्या ऑनलाईन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची, ज्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन क्लासेस घेऊ शकू. उदाहरणार्थ स्काईप, झूम, मायक्रोसॉफ्ट टीम, लार्क आणि असे अनेक काही फ्री तर काही पेड सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आहेत. आणि याशिवाय चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी, कारण की हा एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रकार असल्यामुळे इंटरनेटचा स्पीड हा चांगला हवा. ऑनलाईन क्लासेस घेताना क्लासेस व्हायच्या आधी शिक्षकांनी कोणकोणती तयारी करावी? तर आधी जे स्टडी मटेरियल शेअर करायचं असेल ते स्टडी मटेरियल शिक्षकांनी तयार करावं. म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असतील किंवा ई बुक्स असतील, इमेजेस असतील, ड्रॉइंग्स असतील, जे काही साहित्य ऑनलाईन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसमोर शेअर करायचं आहे त्याच्या संदर्भातील सर्व पूर्वतयारी शिक्षकांनी करून ठेवावी. यानंतर ही पूर्ण क्लास आपण कोणत्या पद्धतीने घेणार, विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न विचार, कोणते ऍक्टिव्हिटी करणार याच्या संदर्भात काही पूर्ण लेसन प्लॅन शिक्षकांचा तयार पाहिजे. याशिवाय या ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार, त्याच्यात क्लासेस नंतर कोणती टेस्ट घेणार किंवा कोणत्या पद्धतीची परीक्षा होणार याचं सुद्धा नियोजन शिक्षकांनी करून ठेवावं. यानंतर जेव्हा आपण नियोजन करू तर हे नियोजन कमीत कमी एक दिवस आधी तरी करावं, त्याच्या आधी झालं तर अधिक उत्तम. म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थी आणि सहभागी होणारे अजून काही शिक्षक असतील तर त्यावेळेस ते वेळ काढून ठेवतील. यासाठी मीटिंगसाठी एक पासवर्ड ठेवावा, जेणेकरून कोणीही बाहेरची व्यक्ती त्या क्लासमध्ये प्रवेश करू शकणार नाही. या क्लासेसची ज्या सूचना असतील ह्या आपण सोशल मीडियावरनं शेअर न करता त्या प्रायव्हेट मेसेजद्वारे शेअर कराव्यात. कारण की जर आपण सोशल मीडियावर शेअर केलं तर ती तो मेसेज नको त्या व्यक्तीकडे, नको त्या ग्रुप्समध्ये सुद्धा जाऊ शकतो. जर तुमचे विद्यार्थी हे 18 पेक्षा कमी वयाचे असतील तर त्यांच्या पालकांची परमिशन क्लाससाठी घेणे आवश्यक आहे. ज्यावेळेस क्लास प्रत्यक्षात सुरू होतोय त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपण हे सांगावं की आपल्या चेहऱ्यावर उजेड पडेल, आपला चेहरा स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी बघा. बऱ्याचदा मागे खिडकी उघडी असते, त्यातून जो प्रकाश येतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा, विद्यार्थ्याचा चेहरा आपल्याला दिसत नाही. याशिवाय सर्वांनी क्लास सुरू होण्यापूर्वी माइक, स्पीकर, इयरफोन टेस्ट करावा आणि तो चालू असल्याची खात्री करावी. त्यांना तसं जमत नसेल तर शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावे. ज्या ठिकाणी विद्यार्थी बसलेले असतील त्यांना सूचना द्यावी की त्यांच्या मागे ज्या काही ऍक्टिव्हिटी घरातल्या व्यक्तींच्या चाललेल्या असतील त्या बंद कराव्यात. कारण की बऱ्याचदा त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होतो, कधी कधी छोटे मुलं मध्ये येतात किंवा अजून कोणी येतं आणि विद्यार्थ्यांच्या अवधानामध्ये, त्याचं विकेंद्रीकरण होतं, इतर विद्यार्थी सुद्धा ते बघत असतात, त्यामुळे विनोद होतात आणि मग अध्ययनातून लक्ष दुसरीकडे जात. याशिवाय विद्यार्थ्यांना आपण सांगावं की पेन, पेन्सिल, पेपर रेडी ठेवा, नोटबुक समोर ठेवा, बुक समोर ठेवा आणि विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील नोट्स घेण्याच्या सूचना वारंवार कराव्या. पूर्ण क्लास कशा पद्धतीने होणार आहे याचे सर्व सूचना
क्लासच्या सुरुवातीला द्यावेत. ज्यावेळेस अशा वेळेस शिक्षकांनी सुद्धा काही सूचना या कागदावर लिहून ठेवाव्यात. कधी कधी काही विद्यार्थ्यांचे माईक बंद असतात तर त्यांच्यापर्यंत आपल्या सूचना जाऊ शकत नाही, तर ते जर आपण स्क्रीनच्या समोर धरला कागद तर त्या कागदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तो संदेश जाईल. ज्यावेळेस आपला क्लास सुरू होतो तो त्यावेळेस सुरुवातीची 5 मिनिटं आपण सर्व विद्यार्थ्यांना जॉईन होऊ द्यावे, कारण कधी कधी काही विद्यार्थ्यांना इंटरनेटचा स्पीड नसतो किंवा तांत्रिक अडचणी असतात, त्यामुळे सर्व विद्यार्थी जॉईन झाल्यानंतरच क्लासला सुरुवात करावी. तोपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांशी आपण अनौपचारिक गप्पा मारू शकतो. सर्व जॉईन होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा माईक आणि व्हिडिओ चेक करायला सांगा. त्यानंतर तिथे बाजूला बऱ्याचशा ज्या सॉफ्टवेअर्स आहेत त्यामध्ये चॅटिंग करण्यासाठी सुद्धा एक फॅसिलिटी असते, म्हणजे टेक्स्ट मेसेज करता येतो. त्या ठिकाणी आपण टेक्स्ट मेसेज करून विद्यार्थ्यांना काही सूचना देऊ शकतो. याशिवाय जर पहिल्यांदाच आपण क्लास घेणार असू तर विद्यार्थ्यांना आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये कोणकोणत्या चिन्हांचा काय काय अर्थ आहे तो समजून सांगावा. क्लासची सुरुवात ही जनरल टॉकने करावी, म्हणजे साधारणतः अनौपचारिक पद्धतीने त्याची सुरुवात व्हावी. त्यातून आपल्याला सगळ्यांना आवाज जातोय का, व्हिडिओ जातोय का याची खात्री करता येते. आणि त्यानंतर आपल्या वर्गात आपण पूर्णपणे काय करणार आहोत याचा प्लॅन, किती वेळेचे तासिका आहेत, मध्ये ब्रेक आहे का, आणि त्यांना काय काय ऍक्टिव्हिटी कराव्या लागणार आहेत याच्या संदर्भातली माहिती सुद्धा आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी. जर काही तांत्रिक विषय जर अडचण आली तर काय करावं लागेल किंवा काय करावं याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देऊन ठेवाव्यात. म्हणजे लाईट गेली, समजा शिक्षक बोलत आहेत, शिक्षकांकडे तांत्रिक अडचण आली आणि शिक्षक जर मीटिंग मधून लेट झाले तर पुढे काय करावं याच्या संदर्भातल्या सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधीच देऊन ठेवाव्यात. जे काही रिसोर्सेस आपण शेअर करू त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या इंटरनेटच्या स्पीडच्या सुद्धा मर्यादा लक्षात घ्याव्यात. म्हणून शक्यतो ऑनलाईन क्लासेसमध्ये व्हिडिओ दाखवणे टाळावे, कारण की त्याला लागणारा आवश्यक स्पीड हा सगळ्यांकडे असेल असं नाही. ज्यावेळेस आपण क्लास घेत असतो त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व्ह करणं गरजेचं असतं. हे ऑनलाईन क्लास कधीही एकतर्फी होता कामा नाही, हा दोघांचा संवाद असतो. त्यामुळे ते प्रश्न विचारणं, विद्यार्थ्यांना मत मांडायला संधी देणं आणि त्यांना सुद्धा काही शंका असतील तर त्या विचारण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. विद्यार्थ्यांना कंटाळा येतो आहे किंवा ते त्यात रमलेले आहेत हे सुद्धा शिक्षकांनी निरीक्षणावरून ओळखावे. एकूणच आंतरक्रिया ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोकळ्या वातावरणात व्हावी. क्लास संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने त्यांचं मूल्यमापन करणार आहोत ते ठरवलेलं असेलच, तर ते ठरल्याप्रमाणे आपण त्यांचं मूल्यमापन, एखादे काही ओव्हरऑल प्रश्न विचारावेत किंवा काही असाइनमेंट द्यावीत की जी असाइनमेंट ती क्लासच्या नंतर पूर्ण करतील. याशिवाय त्यांना आवश्यक ते जास्तीचं वाचन करण्यासाठी आणखी काही लिंक असतील तर त्या लिंक आपण एकतर त्याच वर्गामध्ये शेअर करावेत किंवा नंतर जर आपला व्हॉट्सअपचा ग्रुप असेल किंवा दुसऱ्या दिवशी वर्गात भेटल्यानंतर त्यांच्या अवांतर वाचण्यासाठी त्यांना नक्की काही वेब लिंक्स असतील, पुस्तकं असतील याची यादी नक्की द्यावी. तर क्लास संपल्यानंतर जी काही आवश्यक अजून अवांतर वाचण्यासाठीची माहिती असेल, पुस्तकं असेल, त्याची यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी. कारण की या ऑनलाईन क्लासेसच्या वेळेला मर्यादा असतात आणि त्यामुळे अधिकच्या वाचण्यासाठी त्यांना अधिक संदर्भ पुस्तकं नक्की द्यावी. यासाठी वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत, ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं आपण शिक्षक म्हणून वेगवेगळी पुस्तके, व्हिडिओ, लिंक आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. याशिवाय काही ऑफलाईन असेसमेंटची साधने सुद्धा आपण विद्यार्थ्यांना शेअर करू शकतो. म्हणजे त्यांची वर्गात आल्यानंतर लेखी परीक्षा घेणे किंवा मौखिक परीक्षा घेणे या पद्धतीने आपण त्यांचं मूल्यमापन करू शकतो. एक आपण काळजी घेतली पाहिजे की ऑनलाईन क्लास हे मनोरंजनासाठी नाही, करमणुकीसाठी नाही, याची वारंवार विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यावी. तर तो एक पारंपरिक अध्ययनाला एक असलेला एक वेगळा पर्याय आहे याची माहिती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना द्यावी, जेणेकरून ते गांभीर्याने सगळे ऑनलाईन क्लासेस अटेंड करतील. हे क्लासेस आंतरक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यां दोघांमध्ये असली पाहिजे, एकतर्फी होता कामा नये.
यात काही तांत्रिक अडचणी येतील हे शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं, जे कोणते सॉफ्टवेअर आपण वापरतो त्या सॉफ्टवेअरचे डेटा आणि प्रायव्हसी पॉलिसी आपण व्यवस्थित वाचून घ्यावी. काही वेळेस आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्या काही ज्या पॉलिसी असतात त्या आपल्या गोपनीयतेच्या विरुद्ध असतात, तर त्याची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून द्यावी किंवा पालकांना करून द्यावी की ह्या ऍपच्या संदर्भात ह्या या प्रकारची माहिती ही ऍप कलेक्ट करू शकते. तर ही माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. तर ह्या काही लिमिटेशन सुद्धा ऑनलाईन क्लासेसच्या आहेत की जिथे आपल्याला जर मोठा वर्ग असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र ऑनलाईन वर्गात येणं आणि त्यांनी जॉईन होणं हे तर शक्य होत नाही, आणि त्यामुळे मोठ्या वर्गासाठी हे अशा पद्धतीचे ऑनलाईन क्लासेस घेणं आंतरक्रियेच्या दृष्टीने अवघड होऊन बसते. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांकडे या प्रकारच्या सुविधा नाहीये त्यांना सुद्धा आपण अध्ययनापासून वंचित राहतो असं वाटतं का म्हणे. अशा पद्धतीने आपल्याला आजच्या काळामध्ये आपापल्या पद्धतीने ऑनलाईन क्लासेसचा वापर करून विद्यार्थी अध्ययनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेता येईल. केवळ सुट्टीच्या काळात किंवा लॉकडाऊनच्या काळातच वापरावं असं हे साधन नसून अन्य वेळी सुद्धा पारंपरिक अध्ययनाला एक पर्याय म्हणून सुद्धा आपण या ऑनलाईन वर्गांचा वापर अध्ययनासाठी नक्कीच करू शकतो. धन्यवाद.